नमस्कार. गोष्टी आणि छोटी मुलं यांचं अतूट नातं आहे मला माहिती आहे. सगळ्यांनाच गोष्टी आवडतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. पण आजकाल गोष्टी सांगणारे आजी आजोबा घरात नाही आहेत आणि तितकासा आईबाबांजवळ वेळही नाही आहे, त्यामुळे गोष्टींपासनं ही नवीन पिढी जरा दूरच राहते आहे. पण असं बिलकुल समजू नका हं, आमच्यासारखे काही उत्साही शिक्षक, काही कथाकथनकार तुमच्या भेटीला येणार आहेत आणि तुम्हाला सुंदर सुंदर गोष्टी सांगणार आहेत. ऐकूया आता आजची आपली गोष्ट. मुलांनो, जीवन अत्यंत सुंदर आहे. तुम्ही रोज सकाळी सूर्य उगवताना पाहता, पक्ष्यांची किलबिलाट ऐकता, फुलं उमलताना बघता, त्यांचा सुगंध घेता आणि हे सगळं करत असताना कुठेतरी तुम्हाला निसर्ग कळायला लागतो, त्याची मौज कळते, त्याच्यातली गंमत कळते. तुम्ही हळूच पानांना हात लावता, फुलं तोडता, त्यामुळे तुम्हाला त्याचा स्पर्श कळतो. हे सगळं करता करता तुम्ही कितीतरी गोष्टी नव्याने शिकत असता, अशी छानशी गंमत आहे. मग निसर्ग काय करतो आपल्याला? सूर्य आपल्याला प्रकाश देतो, नदी आपल्याला तिचं खळाळणारं सुंदर पाणी देते, ही सगळी झाडं आपल्याला फळं, फुलं, हवा, प्राणवायू सगळं देतच असतात. मग काय बरं शिकायचं? देणं शिकायचं, आपल्याला देता आलं पाहिजे. मी तुम्हाला एका गरीब मुलाची गोष्ट सांगणार आहे. हा मुलगा गरीब होता पण मनानं श्रीमंत होता. तो जेव्हा अवतीभोवती बघायचा की कितीतरी श्रीमंत लोक पाणपोया चालवतात आहे, कुठे अनाथ आश्रमामध्ये देणगी देत आहेत, कुठे मंदिरांमध्ये काहीतरी भोजनाची व्यवस्था करतात आहे, असे विविध उपक्रम करतात आहे. आपण काय बरं द्यावं, आपण काय बरं द्यावं, त्याच्या डोक्यात सारखा हा प्रश्न असायचा. आपण कशाप्रकारे लोकांना मदत करावी? घरात पाहिलं तर काहीच नाही आहे देण्यासारखं. आपण इतके मोठे नाव आहेत की आपल्याला काही कमावून खूप काही लोकांना वाटता येईल, देता येईल, पण द्यायचं तर आहे. हा मुलगा रोज बसमध्ये बसून आपल्या शाळेला जायचा. रोज बसची पास त्यांनी काढलेली होती आणि बसमध्ये जायचा. 3-4 स्टॉप पुढे त्याची शाळा होती. बसमध्ये फार गर्दी असायची. आजच्यासारखे तेव्हा प्रत्येकाजवळ वाहनं नव्हती, काही नव्हते, त्यामुळे जो तो आपला या लोकल ट्रान्सपोर्टने जात असे. तर बसमधली गर्दी आणि हा आपला एखाद्या सीटवर बसला तर बसला, याला बरेचदा बसायला जागा मिळून जायची छानपैकी. एकदा काय झालं, हा बसला होता जागेवरती आणि त्याने बाजूला बघितलं की घामाघूम झालेली एक म्हातारी आजीबाई तिथे कशी बशी दम टाकत याच्या त्या बाकड्याजवळ उभी आहे. याने तिच्याकडे बघितलं आणि लगेचच उठला आणि त्या आजीचा हात धरून त्यांनी आपल्या जागेवर तिला बसवून दिलं. खिडकीजवळ बसल्यानंतर हवा आली आणि त्या म्हातारीचा जीव जसा पांढऱ्यात पडला. तिने छान मोठे श्वास घेतले आणि या मुलाला मनापासून आशीर्वाद दिला आणि असा असा हात केला. त्या हातातूनच त्याच्यापर्यंत तो आशीर्वाद पोहोचला. म्हातारीला किती समाधान मिळालं ते जाऊ द्या, पण ह्या मुलाला मात्र त्या दिवशी एवढा आनंद झाला की अरे वा, मी आज माझी जागा त्या आजीला दिली आणि आजी किती खुश झाली, मी असं करू शकतो. मग आता गंमतच झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो बसमध्ये चढला आणि पटकन सीट मिळवली. मग त्याने बघितलं, अरे कोणी म्हातारे काका आहे, कोणी आंधळा व्यक्ती आहे, कधी जड पिशव्या घेऊन जाणारी कोणी काकू आहे, कोणी अपंग आहे, कोणी आंधळा आहे. मग रोजच तो प्रत्येकाला आपली जागा द्यायचा आणि त्या लोकांनी याच्याकडे समाधानाने बघावं, याला भरभरून आशीर्वाद द्यावे. हा त्याचा क्रम त्या बसमधला कंडक्टर आणि ड्रायव्हर हे दोघंही जण बघत होते, त्यांच्या लक्षात आलं होतं. एक दिवस त्या कंडक्टरने त्या मुलाला विचारलं, काय रे म्हणे बाळा, मी तुला रोज बघतो, तू पटकन सीट पकडतो आणि बसत नाही तोच दुसऱ्याला ती देऊन टाकतो. मुलगा म्हणाला, काका माझ्याजवळ देण्यासारखं तेवढंच आहे ना, तेवढं तर मी देऊच शकतो ना. अहो, मी बराच वेळ उभा राहू शकतो, धावू शकतो, पळू शकतो, पण हे जे लोक आहेत यांना जर मी बसायला जागा दिली तर त्यांना किती आधार मिळतो ना, मलाही बरं वाटतं आणि त्यांनाही बरं वाटतं. आपल्याला जे देता येईल ते जर आपण देऊ लागलो तर समाजामध्ये आपली कितीतरी मदत सहजच पोहोचत असते. लोक आपल्याला चांगलं म्हणतात आणि त्यांच्या नजरेत आपण खरोखरच एक चांगले व्यक्ती कसे बनून जातो आपलं आपल्यालाच कळत नाही, हो की नाही? मुलांना आपल्याजवळ पण खूप काही देण्यासारखं आहे. तुम्ही प्रयत्न करून बघा, तुम्हाला काही देता येतं का? तर छोट्याशा गोष्टीतनं नक्कीच काहीतरी शिकलात ना. चला तर मग पुन्हा नंतर भेटू दुसऱ्या कथेमध्ये. नमस्कार.